थोडा वेळ काढून नक्की ऐका बुजुर्ग लोकांनी सांगितलेल्या 40 गोष्टी. नंबर 1, डोळ्यांना वारंवार वर खाली उजवीकडे डावीकडे तिरकस आणि वर्तुळात हलवून व्यायाम करा. ताज्या हिरव्या भाज्या, गाजर, बीटरूट आणि दुधापासून बनलेली पदार्थ जसे तूप, दही इत्यादीचे सेवन केल्याने दृष्टी सुधारते. नंबर 2, वाटून बारीक केलेली पालक केसांसाठी खूप उपयुक्त आहे. पालकचा रस प्याल्याने केसाची लांबी वाढते. नंबर 3, डोळ्याभोवतीच्या काळ्या वर्तुळावर एरंडे तेल लावल्याने काळी वर्तुळे दूर होतात. नंबर 4, उन्हाने काळी झालेल्या त्वचेत चमक परत आणण्यासाठी नारळाचे पाणी, कच्चे दूध, काकडीचा रस, लिंबाचा रस, बेसन आणि थोडी चंदन पावडर मिसळून पेस्ट तयार करा. आंघोळीच्या 1 तास आधी आठवड्यातून 1 किंवा 2 लावा. झालेली काळी त्वचा दूर करेल आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार होईल. नंबर 5, मोहरीच्या तेलात मेहंदीचे पाने मिसळा, गरम करा आणि थंड करा आणि केसांना लावा. यामुळे तुमचे केस गळणे थांबेल. नंबर 6, तुमचे केस सुंदर बनवण्यासाठी ताज्या कोरफडीचा जेल डोक्यावर लावा आणि 1/2 तास ठेवल्यानंतर डोके धुवा. ॲलोवेरा जेल डोळ्यांना चमक आणतेच पण केसांच्या मुळांना मजबूत बनवते आणि टक्कल पडणे आणि जास्त केस गळण्यापासून बचाव करते. नंबर 7, सफरचंद खाल्ल्याने आणि सफरचंदाचा गर चेहऱ्यावर घासल्याने सुरकुत्या दूर होतात. नंबर 8, तुमची रात्री नीट झोप झाली नाही तर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात, तर ते दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट धुवा आणि झोपी जा. नंबर 9, जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर रुई मलईच्या दुधात बुडून चेहरा आणि पोर्सना स्वच्छ करा. यामुळे तुमचा चेहरा तर स्वच्छ होईलच पण पोर्स पण उघडतील. नंबर 10, ओठांवरचा ड्रायनेस दूर करण्यासाठी थोड्या मलाईमध्ये चिमूटभर हळद मिसळा आणि नियमितपणे आपल्या ओठांना हळूहळू मालिश करा. तुम्हाला दिसेल की या घरगुती उपायाने तुमचे ओठ काही दिवसात मुलायम आणि गुलाबी होऊ लागतील. नंबर 11, बीटरूट कापून त्याचा तुकडा ओठांवर लावल्याने तुमचे ओठ गुलाबी आणि चमकदार होतात. नंबर 12, हळूहळू जेवण केल्याने तुमचा मेंदू लवकर संकेत देईल की तुमचे पोट भरले आहे, ज्यामुळे तुम्ही कमी जेवण कराल. नंबर 13, दुपारी जेवण करण्यापूर्वी 1 किंवा 2 पाणी प्या. यामुळे तुम्हाला भूक कमी लागेल आणि जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर भुकेपेक्षा थोडे कमी जेवण करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. नंबर 14, रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून सेवन करा. यामुळे तुमचे वजन कमी होईल. नंबर 15, बाबळीची पाने देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. बाबळीचे पाने पाण्यात उकळून गुळण्या केल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात. नंबर 16, जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानाचे सेवन केले तर तुम्ही कधीही त्वचेच्या आजाराला बळी पडू शकत नाही. याशिवाय कडुलिंबाचे पाने पाण्यात उकळून डोके धुतल्यास केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळते. नंबर 17, बोर आणि कडुलिंबाचे पाने बारीक करून त्यात लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि केस गळण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. नंबर 18, जर तुम्हाला खूप राग येत असेल तर रोज सकाळी आवळ्याचं रायतं खा आणि संध्याकाळी 1 चमचा गुलकंद खा आणि त्यावर गरम दूध प्या. यामुळे तुम्हाला राग येणे थांबेल. नंबर 19, रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 किंवा 2 पिकलेली गोड सफरचंद न सोलून खाल्ल्याने राग शांत होतो. नंबर 20, एक छोटा टॉवेल थंड पाण्यात बुडवा, तो पिळून घ्या आणि काही वेळ कपाळावर ठेवा. याने तणाव कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे. नंबर 21, योगामुळे तुमच्या शरीरातील थकवा आणि तणाव कमी होतो आणि तुम्हाला चांगली झोपसुद्धा लागते. नंबर 22, वजन वाढवण्यासाठी च्यवनप्राश हे आयुर्वेदिक औषध आहे. नंबर 23, जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर सकाळच्या नाश्त्यात बदामाचे दूध किंवा लोणी, तूप इत्यादीचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते आणि तुमचे वजनही वाढते. नंबर 24, तुतीचा रस प्याल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि चेहरा चमकदारीने सुंदर होतो. नंबर 25, गांजराचा रस थोडासा मध मिसळून प्याल्याने दृष्टी सुधारते. नंबर 26, किडनी स्टोनपासून दूर राहण्यासाठी टरबूजाच्या रसाचे सेवन करा. नंबर 27, बीटरूटचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो आणि चेहरा उजळतो. नंबर 28, कारल्याचा रस हृदयरोग्यांसाठी खूप फायदेशीर आहे, तो रक्त देखील शुद्ध करतो. नंबर 29, रोज जेवणानंतर लवंग तोंडात टाकून चघळल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते. नंबर 30,
पिकलेले केळे मॅश करून चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासानं थंड पाण्यानं धुवा, यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. 31. मुळ्याच्या रसामध्ये थोडे मीठ आणि आल्याचा रस मिसळून नियमितपणे प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि शरीर सुडोल बनते. 32. कुठून तरी आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका, हातपाय धुऊ नका किंवा आंघोळ करू नका. घाम कोरडा होऊ द्या, किमान 15 मिनिटे विश्रांती घ्या, नंतर हातपाय स्वच्छ धुवा आणि पाणी प्या. अतिउष्णतेमध्ये उष्माघात टाळण्यासाठी गुळ किंवा खडीसाखरचे पाणी प्या. 33. जेवण झाल्यावर पाणी पिणे योग्य नाही, तर 1.5 तासानंतरच पाणी प्यावे. यामुळे पोटावर आणि कमरेवर चरबी येत नाही आणि लठ्ठपणा असला तर तो कमी होतो. 34. पोटात गॅस तयार होत असेल किंवा दुखत असेल तर थोडा ओवा चिमूरभर काळे मीठ मिसळून सेवन केल्याने आराम मिळतो. 35. जवसच्या बिया खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो, त्यामध्ये प्रोटीन आणि फायबर असते. 36. स्मरणशक्ती सुधारण्यासाठी माशांचे सेवन खूप फायदेशीर आहे. माशात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते जे मेंदूला तीक्ष्ण करते, आणि जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुमचा मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी पालक खूप उपयुक्त आहे. पालकमध्ये मॅग्नेशियम आढळते ज्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि तुमचा मेंदू पूर्वीपेक्षा चांगला काम करू लागतो. 37. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात अधिक फळे आणि भाज्यांचे सेवन करावे आणि मीठ आणि रिफाईंड ऑइलचा वापर कमी करा. 38. उन्हाळ्यात दही, ताक आणि लस्सी प्यायल्याने पोटातील उष्णता शांत होते. ते पिऊन बाहेर पडलो तरी उष्माघाताची भीती नसते. 39. मूळव्याधमध्ये आंबट दही खाऊ नका, ताजे दही वापरा. 40. मूळव्याधाचा त्रास असलेल्यांनी जेवणानंतर 1 ग्लास ताकमध्ये थोडा ओवा मिसळून प्या. तर मित्रांनो, बुजुर्ग लोकांनी सांगितलेल्या या 40 गोष्टी कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.